तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. पाऊस गायब झाल्यानं उकाडा वाढला होता. या पावसानं नदी नाले ओसंडून व्हायला लागले. तर आणखी काही काळ असाच पाऊस बरसला तर शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे. तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर अखेर पालघरकरांना पावसाचा अनुभव घेता आलाय. उकाड्यानं काहीशी काहिली होऊ लागली होती, पण अखेर पावसानं हजेरी लावली आणि ती दमदार हजेरी होती. त्यामुळे शेतीच्या कामांनाही आता वेग येणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे कोरोना लसीचा एक डोस मृत्यूची शक्यता तब्बल 82% कमी करतो, तर दोन्ही डोस मृत्यूची शक्यता तब्बल 95% कमी करतो असं एका संशोधनातून उघड झालंय. ICMR ही पाहणी केली आहे. वाशिमच्या शासकीय रुग्णालयातील परिचारिकांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलंय. प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केलंय. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा परिचारिकांनी दिलाय. वसई विरार महानगरपालिकेनं नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका धोकादायक इमारतीवर कारवाई केली. वारंवार नोटिसा देऊनही रहिवासी दाद देत नसल्यानं महापालिकेचे सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांनीही धडक कारवाई केली. पालिका कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात नागरिकांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर काढलं. ऐन पावसाळ्यात केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विकासामध्ये महत्वाचा ठरणारा भक्ती शक्ती इथला उड्डाणपूल बांधून तयार आहे, पण महापालिकेतील सत्ताधारी भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्घाटन हवंय, तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून उद्घाटन हवंय, त्यामुळे उद्घाटनाच्या वादात पूल अडकलाय. नाणारमध्ये विरोध असेल तर बारसू सेवलगावमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार आणि RCPCLमध्ये चर्चा सुरू आहे. प्रकल्पासाठी नाणारऐवजी बारसू सोलगावसाठी चाचणी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली नसतानाही अक्कलकोट तालुक्यात बैलगाड्या शर्यत घेण्यात आली. कर्जागी या गावात बैलांच्या सणानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली होती, त्यामुळे या सगळ्यांना कोरोनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. आता हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे